वाटतं की या संदर्भामध्ये आता बोलणी चालू आहेत, अशा पद्धतीचे काही ना काहीतरी अडथळे एखाद्या गोष्टीची येतात, त्यातनं मार्ग निघतो. मला असं वाटतं की चर्चेतनं मार्ग निघेल त्यात. तर मला या संदर्भामध्ये बोलणं योग्य नाही, परंतु त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल. नाही, एक ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या शिंदे फडणवीस सरकारनं ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली त्यांना, त्या पद्धतीनं त्यांची ती आश्वासनं पूर्ण केली जात नाहीत आणि त्यांना त्यांच्या भावनांशी खेळलं जाते मराठा समाजाच्या, ही ती भावना झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना येणं हे गरजेचं झालेलं आहे. मला असं वाटतं की यातनं मार्ग काढणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं पाहिजे त्या संदर्भामधले सरकारनं ज्या पद्धतीने बोटची बी भूमिका घेतलेली आहे ती योग्य नाही आहे. मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करा, अशाच पद्धतीची आमची पण मागणी राहील. हे तर निश्चित आहे, निवडणुका आहेत. गेल्या 9 वर्षामध्ये ही मोडस ऑपरेंडी आहे मोदी सरकारची, दहशतीचं वातावरण तयार करायचं, लोकांना जो विरोध करतात त्यांचा आवाज दाबायचा, आणि यासाठी भारतीय जनता पक्षाची एजन्सी म्हणून हे काम करतायत. आणि त्यांचं एकच लक्ष आहे की मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देण्यासाठी विरोधकांचं खच्चीकरण करायचं. परंतु आता जनता देखील ओळखून आहे.